माझ्यावर विश्वास ठेवा, याच्याबरोबर मी जे काय मागतो ना ते योग्यच आहे. राजा अरे तू इथे थांबू नको सदा, आता चलता घराच्या बाहेर आमच्या सगळ्यांचा विश्वासघात केलायस तू. राजा अरे तुमचा एक गैरसमज मी आत्ताच दूर करते कायमचा. इथून पुढे मला तुमच्या मदतीची गरज नाही. कामाचं लक्षात आहे ना, चोख पार पाडायचं. वयजी तुम्ही सांगितलेलं काम मी पूर्ण केलं नाही असं कधी झालं? पूजा तुम्हीच करणार. कटून जात कुसुम निघून गेली. नरेशचे अस या घराच्या नशिबी सुख नाहीच आहे करे. रंगा काका अरे होईल होईल, सगळं व्यवस्थित होईल. तू नरेश एकदा निर्दोष सुटला की नाही मग सगळं छान होईल. सुखाचे दिवस पुन्हा येतील. मी सांग तुम्हाला समजवतोयस पण तुलाच तुझ्या बोलण्याची खात्री वाटत नाहीये.
मला तर वाटतं की तूही माझ्यासारखा साथल्या हात रडतोयस. नाही तसंच काही नाही, पण थोडासा अस्वस्थ आहे मी. काय रे नरेश, त्याची केस बऱ्यापैकी सेफ आहे. मीच जरा एका विचित्र सिच्युएशन मध्ये अडकलो आहे. रंगकाका, आत्ताच मी नेहाला भेटून आलो. बर मग. तिने मला एक अतिशय धक्कादायक बातमी सांगितली. नाही म्हणजे मी तिला जाणवू दिलं नाही काही, पण ती बातमी ऐकून आतल्यात हललो मी. पण बातमी काय आहे ते तरी सांग. रंगकाका, नेहा प्रेग्नंट. अबा तुम्हाला काय वाटतं राजा आणि सदा मध्ये नेमकं काय झालं असेल? नाही काही समजत नाहीये. नाही म्हणजे आपला राजा उगाचच कोणावर चिडणारा नाहीये, तसाच सदा सुद्धा उलट सुलट वागला असेल ही शक्यता कमीच आहे. त्यामुळे नेमकं काय झालं त्या दोघात हे कळायला काय मार्ग नाही. अहो पण आता काय करायचं, यांच्यातलं भांडणाचं कारण तर कळायला हवं. मला वाटतंय नेहा, हे बघ, तू राजाच्या थोडस कलाकालानं घेऊन त्याच्याकडून नेमकं काय झालं याची विचारपूस करून घे. हा मला वाटतंय तू जर हुशारीनं विचारपूस केलीस ना तर तो तुला सांगेल सगळं. योग्य आहे नेहा, तू जरा राजाशी बोलून काही कळतंय का बघ. मी सदाला फोन करते आणि त्याच्याशी बोलते, तो काय बोलतो का तेही बघते. हा यांच्यात नेमकं कशावरून बिनसलंय ना ते फक्त कळू दे, मग आपणच त्यांच्यात समेट घडवून आणू. मला खात्री आहे ते अगदी पूर्वीसारखे घनिष्ठ मित्र होतील. बाबा हे बघा, जिथे प्रेम असत ना तिथेच भांडण. आणि मला नाही वाटत राजा आणि सदा एकमेकांपासून फार काळ लांब राहू शकते. तुझा विश्वास सार्थकी लागू दे ग बाई. हॅलो. हाय जानकी. सुमेध बोलतोय. ओ हाय, तुम्ही पाठवलेला चेक मिळाला मला. हे काय परत आहो जाओ. जानकी मी तुला सांगितलं ना मला कोणीही आहो जाओ केलेलं आवडत नाही, आणि एस्पेशली तू. सॉरी. बरं मला तुम्हाला ओ गुड. मला तुला विचारायचं होतं की एवढ्या कमी पैशाचा चेक का पाठवला. नाही आपली पैशाची गरज मोठी होती ना. अगं हो अगं, पण काय करणार, इकडचे लीगल हॅसल्स अजून संपतच नाही. नाही बट यू डोंट वरी, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत फंड्सचा नक्की प्रॉब्लेम होणार नाही. अँड वन गुड न्यूज, मी इकडे लंडनला राहून आपल्या कोल्ड ड्रिंक्सच्या ऍड कॅम्पेन्स चालू केल्या आहेत. जानकी एक विचारू. हा म्हणजे तू रागवणार नसशील तर आपल्या ऍड कॅम्पेन्सची मेन मॉडेल म्हणून मला तुझं नाव सुचवावं असं वाटतं, कारण तू इतकी सुंदर आहेस की. तू पुन्हा फ्लर्ट करतोस ना? नाही नाही, दिस टाइम आय एम डॅम सिरियस. नो थँक्स. हे बघ, मला मॉडेलिंगमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही, हे मी तुला आधीच सांगितलं होतं ना. मला आधी कालिंदी नगर जिंकायचं आहे.
आणि मग जग. ओके ओके फाईन. ओके देन चल बाय. नेक्स्ट वीक मध्ये प्रॉब्ली येतो तेव्हा सविस्तर भेटून घेऊ. ओके हो ठीक आहे चल बाय बाय. जानकीताई जानकीताई हो नाना ती कुठे आहे घरात? ती गेली आहे गाव हुंडारायला. ठीक आहे मी नंतर येतो. नाना नाना माझे काम होतं तुमच्याकडे. बोला अक्का. नाना मी हात जोडते हो तुमच्या पुढे पण मला या सगळ्यातून बाहेर काढा. नाना हे तुम्हाला सहज शक्य आहे. नाही अक्का आता खूप उशीर झालाय. परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. किर्लोस्करांच्या व्यवहारातल्या काही खाचा पोचा मला माहित आहेत म्हणून मी आतापर्यंत जानकीताईंचा आणि धर्माचा कर थोपून धरलाय. आता मी हे फार काळ चालवू शकेल असं नाही मला वाटत. हो नाना मग आयुष्यभर मी असंच कितपत पडायचंय का इथे? अक्का तुम्हाला या अवस्थेत पाहणं मलाही बरं नाही वाटत. माझाही नाईलाज आहे. गोष्टी जेव्हा सावरता येण्यासारख्या होत्या त्यावेळेला तुम्ही माझं नाही ऐकलं. त्याच वेळेला जर तुम्ही जानकी ताईंच्या कारवायला बांध घातला असतात तर रातची ही वेळ आलीच नसती. तेव्हा त्या जानकीच्या प्रेमाची झापड चढली होती ना माझ्या डोळ्यावरती. तुम्ही सगळे जण बोलत होता ते खरंच वाटत नव्हतं मला. मग आता जे काही घडतंय ते स्वाभाविकच आहे नाही का? नाना मला माझी चूक मान्य आहे ना हो. मला माझी चूक मान्य आहे पण यावरती काहीतरी उपाय असेल नाही. किमान विश्वासरावांचा पत्ता लागेपर्यंत तरी मी जानकीताईंच्या आणि धर्माच्या विरोधात काही करू शकत नाही. माफ करा अक्का मी या क्षणाला तरी तुमची काही मदत करू शकत नाही. मी केव्हापासून तुमची वाट बघतोय की तुम्ही काहीतरी बोलाल. बोला. तुम्ही मागे जानूबद्दल जे काही मला बोलला होता त्याच
प्रत्यंतर यायला लागले. म्हणजे जानू माझी काडीची किंमत ठेवत नाही, अगदी जन्मदाता बाप म्हणून सुद्धा. धर्मामामा, तुम्ही जानकी नावाची विषकन्या तयार केली आणि आता तिच्याकडून दुधाच्या सात्विकतेची अपेक्षा करता? नाही, पण हे सगळं असं कसं काय झालं? पैशाची आणि सत्तेची धुंदी एवढी चढू शकते? अर्थातच त्याच सत्तेसाठी, त्याच पैशासाठी तुम्ही गुन्ह्यावर गुन्हे केलेत. शेवटी हातात करायला मला तर स्पष्ट दिसतंय की अजूनही तुमचे हात रिकामेच आहेत. हे तर मलाही दिसतंय, पण वेळ गेल्यानंतर उपरत येऊन काय? नाही धर्मामामा, वेळ अजूनही गेलेला नाही. आयुष्याच्या ज्या वळणावर माणसाचे डोळे उघडतात तेव्हाच पहाट होत असते. वाल्याचा वाल्मिकी सुद्धा अशाच एका वळणावर. तुम्ही सुद्धा आता त्याच वळणावर उभे आहात. आतापर्यंत जानकीने खूप खूप चुका केल्या. आता तुम्ही फक्त त्या सुधारण्याचा प्रयत्न करा. तुझा मान मला मिळाला. मी या मानाची अधिकारी आहे का नाही ते मला माहित नाही, कारण भैरवी म्हणून असलेलं माझं अस्तित्व अजूनही मला आठवलेलं नाही, ज्यामुळे मी या घराण्याची सून बनले आणि ज्यांच्यामुळे आज इतका मोठा मान माझ्या पदरात पडतोय. त्या विश्वासची भेट अजूनही झालेली नाही. कुठे असतील ते? काय करत असते? जरीही दिसते निरभ्र आकाश, दाटून येण्याला नाही अवकाश. मला वाटतं तर तुम्हाला हिंडायला फिरायला काहीच हरकत नाही, म्हणजे अगदी बाहेर नाही इथल्या इथे. आता कसं वाटतंय तुम्हाला? फ्रेश वाटतंय? सारे सारे व्हेरी गुड. अजून फक्त दोनच दिवस ट्रीटमेंट घ्यावी लागेल, त्यानंतर डिस्चार्ज मिळेल तुम्हाला. सिस्टर, मी जे टॉनिक लिहून दिलंय ते द्या ह्यांना. डॉक्टर, तुम्ही माझ्यावरती एवढे उपचार करताय पण याचे पैसे मी नाही देऊ शकत. त्याची काळजी तुम्ही करू नका, कारण तुमच्या ट्रीटमेंटची फी आम्हाला त्याच्या अगोदरच मिळाली आहे. कोणी कोणी पैसे दिले? ज्या बाईंनी तुम्हाला इथे जखमी अवस्थेत आणलं त्याच बाईंनी. खरं तर त्यांच्याकडे फारसे पैसे नसावेत, पण त्यांनी आमच्या रिसेप्शन काउंटरला त्यांच्या सोन्याच्या बांगड्या जमा केल्या होत्या, त्याच मोडून. ही बाई कोण असेल? डॉक्टर, डॉक्टर लवकर चला. काय झालं आणि हे काय लागलंय तुम्हाला? रूम नंबर 7 मधली पेशंट पुन्हा वायलंट झाली. ओ माय गॉड, लीव मी. काय धरलं मला? सोड ना, अरे सोड, सांगताना सांग, माझा हात सोडा ना, सांग. लीव मी, आय से लीव मी प्लीज. सोड ना, अरे सोड, सांगताना सांग, माझा हात सोडा ना. लीव मी, आय से लीव मी. काय धरलं मला? का पकडून ठेवलं? लीव मी, सोड. हिम्मत कशी झाली माझ्या अंगाला हात लावण्याची? सोड ना.